आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या जीवनात आढळल्या आळ्या। आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ। जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडे अधिकाऱ्यांचं लक्षच नाही। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कावरा बांध येथील आरोग्य केंद्रात रुग्णांच्या जेवणाच्या थाळीत आळ्या आढळून आल्या आहेत आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। 10 वर्षापासून आम्हाला जेवण देत आहे, आतापर्यंत असं कधीच झालं नाही। पण रविवारी दुपारी जे जेवण आलं तर मी दररोज जेवण येते तेव्हा पाहतो जेवण बरोबर देतात की नाही। त्या दिवशी पण पाहिलं पण ते आळ्या खूपच बारीक होत्या, ते लक्षात नाही आलं। मग एका पेशंटच्या लक्षात आलं तर त्याच्यात वरणात थोड्या आळ्या आढळल्या। यावर रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता नातेवाईक करू लागले। त्याला मी सक्त ताकीद दिली आहे की असं जेवण त्याला चांगलं हे केलं, असं आळ्यायुक्त वरण कशाला दिलं बा म्हणून त्याने म्हणे चुकून झालं म्हणे, याच्यानंतर असं होणार नाही म्हणे। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका हा खरं तर नक्षलग्रस्त तालुका। कावरा बांध हे परिसर अति नक्षलग्रस्त संवेदनशील असल्याने गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कावरा बांध या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या आरोग्य केंद्रामध्ये परिसरातील रुग्ण औषध उपचारासाठी येत असतात। गंभीर आजाराच्या रुग्णांना रुग्णालयात भरती केलं जातं। रुग्णांसाठी आरोग्य प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, मात्र हे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर येत आहे। निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असले तरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष आहे। दरम्यान या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। ते म्हणून आम्हाला त्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं होतं, तालुका वैद्य अधिकाऱ्याला स्पष्टीकरण दिलं आहे। त्यांना म्हटलं की 10 वर्षापासून असं जेवण देतात पण असं कधीच नाही झालं, फक्त रविवारी थोडं ते जेवण वरणामध्ये अळ्या आढळल्या, त्याला आम्ही ताकीद दिली, यानंतर असं आढळलं तर जेवण बंद करू मानकर म्हणून आहे। कशा प्रकारे रुग्णांना जेवण पुरवलं जात आहे याकडे आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांचं लक्ष नाही असंच दिसतंय। आरोग्य विभागाने रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडलाय असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। न्यूज 15 मराठीसाठी अनिल मुनीश्वरसह आकाश वालदे, गोंदिया।